शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या सांगोला तालुक्यातही शेकापमध्ये बंडखोरी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सांगोल्यात शेकापमधील विविध नेत्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन थेट नेतृत्वालाच आव्हान दिले आहे राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीचे वादळ घोंगावत असतानाच शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या सांगोला तालुक्यातही शेकापमध्ये बंडखोरी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सांगोल्यात शेकापमधील विविध नेत्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन थेट नेतृत्वालाच आव्हान दिले आहे राज्यात शिवसेना फुटीचे वादळ शमते तोच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा दुरळा उडाला आता राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न राज्यभरात चर्चेला जात असतानाच एकेकाळी महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षालाही बंडखोरीची लागण होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे सावे तालुका सांगोला येथे शनिवारी दिनांक आठ रोजी तालुक्यातील अनेक नेतेमंडळी आणि विविध गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शेखापचे सध्या नेतृत्व करीत असलेले डॉ बाबासाहेब देशमुख यांना थेट इशारा दिला या बैठकीत शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीस मंडळाचे सदस्य बाबासाहेब कारंडे माजी सभापती बाबासाहेब काटकर माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख माजी उपसभापती संतोष देवकते शाहू मेटकरी हनुमंत कोळवले अमोल खरात आणि कोकरे आदी प्रमुख नेत्यांसह विविध गावचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना बाबा कारंडे म्हणाले की प्रसंगी पक्ष विकू पण आम्हाला आमदार व्हायचे हीच सध्या काहींची भूमिका दिसून येते काहींच्या स्वार्थासाठी आघाडी आणि तडजोडी करण्याच्या नादात पक्षाचे नुकसान होत आहे जातीपातीचे राजकारण केले नाही आणि करणारही नाही ही आबासाहेबांची शिकवण आहे मात्र अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष देवकते म्हणाले की राज्यात पुत्रप्रेम आणि रक्ताच्या वारसाला प्राधान्य देण्याच्या नादात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही अवस्था झाली आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला आपला पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा प्रबळ नाही त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही नेतृत्वाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा याची जबर किंमत मोजावी लागेल असे माजी जिल्हा परिषद सदस्य माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका